बड़े बाजे गाजे के साथ विधायक प्रशांत ठाकुर ने मुख्यमंत्री के हाथों पनवेल फ्लाईओवर का उद्घाटन करवाया। हालांकि उद्घाटन से पहले फ्लाईओवर का बहुत सा काम आधा अधूरा पड़ा था, मगर फ्लाईओवर का काम अपूर्णावस्था में होने के बावजूद भी प्रशांत ठाकुर ने उद्घाटन की जल्दबाजी क्यों की, यह सवाल अभी भी समझ से परे हैं। रही बात फ्लाईओवर के उद्घाटन की, तो अगर उद्घाटन करना ही था तो फ्लाईओवर के दोनों तरफ से वाहनों की आवाजाही शुरू करनी चाहिए थी, मगर अपूर्णावस्था में रहे इस फ्लाईओवर का एक छोर आवाजाही के लिए शुरू कर एक तरह से प्रशांत ठाकुर ने ट्रैफिक जाम को ही निमंत्रण दिया और शनिवार को हालात भी कुछ ऐसे ही देखने को मिले। इस फ्लाईओवर का दूसरा छोर बंद होने की वजह से एक ही छोर से वाहनों की आवाजाही होती रही, नतीजा बहुत बड़े पैमाने पर ट्रैफिक जाम हुआ, जिससे वाहन धारकों में काफी असंतोष देखने को मिला। ट्रैफिक जाम का कारण म्हणजे घर म्हणजे याच्यामध्ये शासनाने याचा अभ्यास करायला पाहिजे, खरोखर इथे ट्रॅफिक जाम का होतो। वास्तविक हा जो आत्ताचा जो ब्रिज केलेला आहे एस टी स्टँडवरचा, त्या ब्रिजपेक्षा सुद्धा त्या ब्रिजची काही आवश्यकता नव्हती। वास्तविक गेस्ट हाऊसच्या पुढे ज्या इथे रस्ता अरुंद आहे तो पहिल्यांदा जुना ब्रिज होता, त्या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा ब्रिज बांधायला पाहिजे होता की जेणेकरून ट्रॅफिक कोंडी इथे होणार नाही पंचमुखीसमोर आणि गेस्ट हाऊससमोर याची शिवशंभू नाट्यासमोर। त्यामुळे खरं पहिला गेस्ट हाऊसच्या पुढचा ब्रिज बांधायला पाहिजे होता आणि हा जो ब्रिज आहे याची काही आवश्यकता होती। हा रस्ता रुंद केला असता, डिवायडर टाकले असते तरीसुद्धा हे चालणार होतं। पहिल्यांदा शासनाने आता एक काम करावं, तर लवकरात लवकर गेस्ट हाऊसच्या ब्रिजचं बांधण्याचं काहीतरी हे करून काम हाती घेऊन लवकरात लवकर ते तडीस लावा, नाही ते रोजच्या रोज लोकांना जनतेला सगळ्यांना त्रास होणार आहे आणि जनतेला वेठीस धरल्यासारखं होणार आहे। मला तर वाटतं की आता हे त्याने जे आता हे उड्डाणपूल जे काढलेलं आहे त्याच्यामध्ये मला वाटत नाही की फारसा फरक पडला आहे ट्रॅफिकवरती, आणि हे जे कामाचं जे नियोजन आहे ते योग्य प्रकारे झालेलं नाही आणि याचा काही फरक मला वाटत नाही की विशेष फरक पडेल म्हणून या ट्रॅफिकला, कारण पुढची ट्रॅफिक आता ह्या या नाक्यावरती आलेली आहे, हनुमान मंदिर जवळ आलेलं आहे, याचा फारसा फरक पडेल आणि जर व्यवस्थित नियोजन नाही, जर व्यवस्थित नियोजन केले असतं तर नक्कीच फरक पडला। निश्चितच हे जे ब्रिज टाकलं त्याच्या अगोदर ते हनुमान मंदिरचं जे ब्रिज आहे याचं चौपाटीकरण व्हायला पाहिजे होतं, म्हणजे निश्चित आता मार्ग येथून म्हणजे ट्रॅफिक सुरळीत झाली असती, कारण आता ज्या तिन्ही बाजून ज्या गाड्या येतात त्या एका ब्रिजवरून जातात, मग त्याच्यामुळे जे सर्व गाड्यांचं जे ट्रॅफिक होते ती ते जाम होते, त्याचं या ब्रिजमुळे पूर्ण आग्रह होते, तर त्याच्या अगोदर ह्या ब्रिजच्या अगोदर हा ब्रिज व्हायला पाहिजे होता असं मला वाटतं। अब यहाँ सवाल यह उठता है कि अगर फ्लाईओवर बनाना ही था तो ट्रैफिक की समस्या को देखते हुए उसकी लंबाई बढ़ाकर पलसपा फाटा तक ले जाना जरूरी था और भविष्य में वाहनों में होने वाली बढ़ोतरी को देखते हुए उस तरह का प्रावधान होना जरूरी था, मगर केवल अपनी ही पीठ थपथपाने के उद्देश्य से विधायक प्रशांत ठाकुर ने उद्घाटन का जो फार्स किया उससे प्रशांत ठाकुर आखिर क्या साबित करना चाहते हैं? कहीं ऐसा तो नहीं कि पनवेलकरों के नजरों में प्रशांत ठाकुर हीरो बनना चाहते हैं? और अगर ऐसा है तो भाई प्रशांत ठाकुर, यह पब्लिक है, सब जानती हैं।